जनहितचे प्रभाकर देशमुख यांच्यासह 15 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. वीज वितरणच्या कार्यालयात अभियंत्यास कोंडले. वीज बिल माफ करा, शेतकऱ्यांचे तोडलेले विजेचे कनेक्शन जोडा अशा घोषणा देत वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता सुरेश पवार यांना शिवीगाळ केली. त्यांना त्यांच्या कार्यालयाला बाहेरून कुलूप लावून कोंडले. शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्यासह इतर 10 ते 15 कार्यकर्त्यास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मोहोळ वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर 9 मार्च रोजी दुपारी 1:30 सुमारास घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाई देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर दिनांक 7/3/2022 पासून मोर्चाचे आयोजन केले होते. यामध्ये प्रामुख्याने शेतीपंपाचा बंद केलेला विद्युत पुरवठा सुरळीत चालू करावा, सक्तीची वसुली त्वरित थांबवावी, सत्ता येण्याआधी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र राज्यातील शेतीचे वीज बिल 100% माफ करतो म्हणून दिलेला शब्द पाळावा, अन्यथा नैतिकता समजून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ऊर्जामंत्री यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा या मागणीसाठी जनहितच्या वतीने मोहोळ महावितरणच्या कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला होता. मोहोळच्या महावितरण कार्यालयाने कोणतेही ठोस उत्तर व लेखी न दिल्याने महावितरणच्या गेटसमोर धरणे आंदोलन सुरू केले होते. याची सरकारने व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कोणताच निर्णय घेतलेला नाही म्हणून मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी व महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे भाऊसाहेब देशमुख यांनी आंदोलनातून 3 दिवसांनी दुपारी अचानक 10 ते 15 शेतकरी व भाऊसाहेब देशमुख हे मोहोळ महावितरणच्या कार्यालयात गेले. अधिकाऱ्यांना वीज जोडणी संदर्भात जाब विचारला, पण अधिकाऱ्यांनी आंदोलकांना ओढवाओढीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयातील अधिकाऱ्याला कोंडून कार्यालयाबाहेर सरकार व महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यावेळी मोहोळ पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आंदोलकांना शासकीय कामात अडथळा केला म्हणून अटक केली. वीज कंपनीचे उपकार्यकारी अभियंता सुरेश पवार यांनी मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. अटकेनंतर जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत जेलमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवणार आहे असे प्रभाकर भाया देशमुख यांनी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजशी बोलताना सांगितले. यावेळी तालुक्यातील शेतकरी व महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोहोळ पोलीस स्टेशन आवारात गर्दी करून होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोहोळ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी मोहोळ प्रतिनिधी भाऊसाहेब कदम. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. धन्यवाद. उद्धव ठाकरेने दिलेला शब्द पाळला नाही 100% बिल माफ करतो, त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. अजित पवारने दिलेला शब्द पाळला नाही 100% वीज बिल माफ करतो, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. ऊर्जा मंत्र्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. ऊर्जा मंत्र्यावर गुन्हा दाखल.